Yes, all of you mark your present now. Okay. So, good evening all of you once again. Today is our science and fifth for fifth it's EVS 1, right? Okay. So, we have completed one lessons of each बरोबर अपन फिफ्थ ईवीएस एंड सिक्स साइंस एक एक लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अवर सेकंड लेसन. ओके बघा लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन आंसर्स सुद्धा घेतलेले आहेत, ते पण कंप्लीट झालेले आहेत. होप यू ऑल हॅव रिटन दोज. सगळ्यांनी लिहिलेले आहेत ते क्वेश्चन आन्सर राईट. ओके तर आत्ता आपण सेकंड लेसन चालू करणार आहोत. येस प्रमिता, इफ यू हॅव युअर बुक विथ यू प्लीज रीड युअर सेकंड लेसन ऑफ सायन्स. ओके प्रमिता, डू यू हॅव युअर बुक? ओके सो यू कॅन रीड युअर सेकंड लेसन अँड देन आय विल टीच यू. ओके अँड फॉर फिफ्थ स्टँडर्ड यू हॅव टू पे अटेन्शन ओवर हिअर. ओके इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? प्लीज लेट मी नो इन द चैट बॉक्स. ओके सो हियर इज अवर सेकेंड लेसन दैट इज मोशन ऑफ द अर्थ. ओके सेकेंड लेसन इज मोशन ऑफ द अर्थ. वॉट इज मोशन ऑफ द अर्थ? येस एनी वन, मराठी मध्ये आपण याला काय म्हणणार? मोशन ऑफ द अर्थला साध्या भाषेत आपण काय म्हणणार? कोण सांगेल? अनिकेत, विल यू? येस एनी वन, वॉट इज मोशन ऑफ द अर्थ? मोशन ऑफ द अर्थ म्हणजे काय सांगा? आपण काय म्हणणार त्याला? पृथ्वीचे फिरणे बरोबर. मोशन म्हणजे फिरणे, अर्थ इज अवर आपली पृथ्वी म्हणजे अर्थ राईट. पृथ्वीच्या फिरण्याला मोशन ऑफ द अर्थ. येस सी, तर फर्स्ट आहे रोटेशन. वॉट इज रोटेशन? काय सांगितलं आहे तुम्हाला? टेक अ टॉप, स्पिन इट अँड ऑब्झर्व इट्स मुवमेंट. टॉप म्हणजे तुम्ही जो भोवरा फिरवता ना तो. ओके एक भोवरा घ्यायचा आहे आणि तो फिरवून त्याला ऑब्झर्व करायचा आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. द टॉप टर्न्स अराउंड इट सेल्फ. एनी ऑब्जेक्ट दॅट टर्न्स अबाउट इट सेल्फ ऍक्च्युली टर्न्स अराउंड अ सर्टन इमॅजिनरी लाईन. बघा तुम्ही ऑब्झर्वेशन काय असेल की जो टॉप आहे भोवरा आहे तो स्वतःभोवती फिरतो बरोबर. मग कोणतीही वस्तू स्वतःभोवती जेव्हा फिरत असते तेव्हा ती एका इमॅजिनरी लाईन म्हणजे आपल्याला न दिसणारी इनविजिबल अशी अदृश्य एक रेषा असते तिच्या भोवती फिरत असते. ओके इमॅजिनरी लाईन म्हणजे इनविजिबल, आपल्याला दिसत नाही अशी लाईन, त्या लाईन भोवती त्या रेषेभोवती ती वस्तू फिरत असते. द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन. सॉरी, द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन एंड द इमेजिनरी लाइन अराउंड विच इट रोटेट्स इज कॉल्ड द एक्सिस ऑफ इट्स रोटेशन. ओके बघा, द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ, एखाद्या ऑब्जेक्टच्या एखाद्या वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणायचं? रोटेशन म्हणजेच परिवलन म्हणतो आपण त्याला मराठीत. ओके रोटेशन, स्वतःभोवती फिरत असेल तर ते काय आहे? रोटेशन. अँड द इमॅजिनरी लाईन अराउंड विच इट रोटेट्स इज कॉल्ड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग अशी इमॅजिनरी लाईन जिच्या भोवती ती वस्तू फिरत आहे, अशी इनविजिबल रेषा जिच्या भोवती ती वस्तू फिरत आहे तिला म्हणायचं आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे अक्ष. ओके ऍक्सिस ऑफ रोटेशन, चला नोट डाऊन करा. फिफ्थ स्टँडर्ड नोट डाऊन, व्हॉट इज रोटेशन अँड व्हॉट इज ऍक्सिस ऑफ रोटेशन. चला राईट. द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन. अँड
The imaginary line around which it rotates is called axis of its rotation. Chalo, write fast. Yes, after completing, please write completed in the chat box. Yes, you have to write what is rotation and what is axis of its rotation. अंतराळ सामान्य विज्ञानाचा दुसरा धडा वाचायचा आहे. ओके, मी आता दुसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहे, त्या अगोदर वाचायचा आहे तो धडा. ओके प्रेजेंट टी मार्क के लिए का अंतर है, तो प्रेजेंट टी मार्क कर. एंड एवरीवन प्लीज जॉइन बिफोर एटलीस्ट 5 मिनट्स. ओके, यस. फिफ्थ स्टैंडर्ड, हैव यू कंप्लीटेड? तन्मय तन्मय अनिकेत साची, हैव यू कंप्लीटेड राइटिंग? यस. What is rotation and what is axis of its rotation? Noted. Please let me know in the chat box, have you completed writing? Write fast. Okay, see, the turning of an object around itself is called rotation, and the imaginary around which it rotates is called the axis of its rotation. Okay, so we will move now. See, इथे तुम्हाला एक्सिस ऑफ रोटेशन दिसत आहे, बघा. हा एक टॉप आहे, भोवरा आहे, तो स्वतःभोवती फिरतोय, राईट. आणि तो काय करतोय, स्वतःभोवती फिरत असताना एका अदृश्य इमॅजिनरी लाईनच्या भोवती तो फिरत आहे. येस, तर ती लाईन ड्रॉ करून दाखवलेली आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सिस, एंड द मूवमेंट इज कॉल्ड एज रोटेशन. ओके, here we are. Sorry for the inconvenience. See, then we will see the earth rotation. Okay, we saw how any object revolves around itself is called rotation, right? कोणतीही वस्तू स्वतःभोवती फिरण्याच्या मुवमेंटला, मोशनला रोटेशन असं म्हणतात. येस, देन व्हॉट इज द अर्थ रोटेशन? फॉर दिस यू हॅव टू डू वन ऍक्टिव्हिटी. सी, टेक अ ग्लोब लाईक द वन इन द पिक्चर अँड स्पिन इट. नोट द लाईन अराउंड विच इट रोटेट्स. ओके, बघा हा ग्लोब दिसतोय तुम्हाला पिक्चर मध्ये. येस येस, एवरीवन एवरीवन इज एबल टू सी दिस गोल ग्लोब. येस, हॅव यू एवर सीन अ ग्लोब इन स्कूल? येस. ओके, सो दिस इज ग्लोब, दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ अवर अर्थ. ओके, सी व्हॉट दे हॅव टोल्ड यू, टेक अ ग्लोब लाईक द वन इन द पिक्चर अँड स्पिन इट. एक ग्लोब घेऊन तो फिरवून पाहायचा आहे. ओके, नोट द लाईन अराउंड विच इट रोटेट्स, तो कोणत्या रेषेभोवती फिरतो ते नोट डाऊन करायचं आहे. नाव टेक अ प्लम लाईन अँड होल्ड इट क्लोज टू द ग्लोब ॲज शोन इन द पिक्चर. इफ यू कॅनॉट गेट अ प्लम लाईन, टाय नॉट tie a long thread to an eraser and make one. Okay, अशी प्लम लाईन घ्यायची आहे. प्लम लाईन इज
एक थ्रेड आणि त्याला एक असं वजनदार ऑब्जेक्ट टांगवलेलं असतं खाली. ओके, दॅट इज प्लंब लाईन. आपल्याकडे इझिली अवेलेबल नसेल तर वी कॅन टाय आवर इरेजर, ओके, पेन्सिल इरेजर टू अ थ्रेड अँड यूज ॲज अ प्लंब लाईन. ओके, वॉट यू विल सी, सी दिस इज अवर ग्लोब. नॉर्थ पोल इज देअर, साऊथ पोल इज देअर, एन इज फॉर नॉर्थ पोल. ओके, उत्तर ध्रुव, एंड साउथ पोल, एस इज फॉर साउथ पोल, दक्षिण ध्रुव. ओके, देन एक्सिस अराउंड विच द ग्लोब इज रिवॉल्विंग इज कॉल्ड इट्स एक्सिस. देन नॉर्दर्न हेमिस्फिअर, इक्वेटर, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, साउदर्न हेमिस्फिअर. ओके, सो वॉट वी विल सी, आय विल टेल यू. यू विल सी दॅट द प्लम लाईन अँड द अर्थ ऍक्सिस आर ॲट अन अँगल टू इच अदर. बघा, जेव्हा तुम्ही ग्लोब फिरवाल आणि ही प्लम लाईन त्याच्या समोर धराल, तेव्हा तुम्हाला कळेल की ग्लोब आणि ती प्लम लाईन एकमेकांसोबत एक अँगल किंवा एक कोन बनवत आहेत. दॅट इज द अर्थ ऍक्सिस इज इन्क्लाइंड. म्हणजेच अर्थचा ऍक्सिस काय आहे? इन्क्लाइंड आहे. बघा, एक साईडला वाकलेला आहे, दिसतोय तुम्हाला. एन आणि एस ही लाईन इन्क्लाइंड आहे ना? स्लीपिंग आहे, स्ट्रेट आहे की इन्क्लाइंड आहे सांगा मला. एन एस ही लाईन काय आहे? येस, टेल मी. एन टू एस एक लाईन दिसते ब्लॅक कलरची, येस, सी. ओके, अनिकेत टेल मी. नॉर्थ साऊथ. ओके, बट द लाईन इज स्ट्रेट, स्लीपिंग और इन्क्लाइंड? लाईन इज ड्रॉन देअर फ्रॉम एन टू एस, द ब्लॅक कलर लाईन, येस. ती कोणत्या प्रकारची आहे? स्ट्रेट आहे, स्लीपिंग आहे की इन्क्लाइंड आहे की कर्व आहे? येस एनी वन? प्रमिता, विल यू? येस तन्मय. येस, इट्स इन्क्लाइंड. ओके, इट्स इन्क्लाइन. सो द प्लम लाईन इज मेकिंग अँगल विथ अ ग्लोब विच इज इन्क्लाइन अँगल. ओके, द अर्थ रोटेट्स विथ इट्स ऍक्सिस इन्क्लाइन लाईक दिस. मग आपली पृथ्वी आहे ती अशी इन्क्लाइन केलेल्या अवस्थेतच तिच्या ऍक्सिस भोवती फिरत असते. ओके, अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी ही रोटेशन करत असते, परिवलन करत असते. द लाईन एन एस इन दिस पिक्चर शोज द अर्थ ऍक्सिस. मग ही नॉर्थ साऊथ पोल, ही इन्क्लाइन लाईन, हीच काय आहे? आपल्या अर्थचा ऍक्सिस. ओके, इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ. मग ऍक्सिस कुठून पास होत असतं? आपल्या पृथ्वीच्या मध्यबिंदूतून, सेंटर मधून पास होत असतं. येस अंतरा, डू यू हॅव एनी डाऊट? मॅम, येस, आपण जो आता लेसन चाललाय तो सामान्य विज्ञान तू नाही ना? हे मी 5th स्टँडर्ड च शिकवते सध्या. ओके, फॉर दॅट यू हॅव टू प्रेझेंट अर्ली. ओके, या सगळ्या क्वेरीज साठी अगोदर क्लास मध्ये प्रेझेंट राहायचं आहे तुम्ही. ओके, वेर वी वेर. ओके, इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ. मग ही जी इन्क्लाइन लाईन आहे, द ऍक्सिस ऑफ अर्थ, ह्या पृथ्वीच्या मध्यबिंदूतून पास होत असतो. ओके, द पॉइंट्स एन अँड एस आर कॉल्ड द पोल्स ऑफ द अर्थ. मग एन आणि एस हे जे पॉइंट्स आहेत त्यांना अर्थचे पोल्स म्हणजेच पृथ्वीचे ध्रुव असे म्हणतात. मी म्हटलं ना तुम्हाला, नॉर्थ पोल इज कॉल्ड एज उत्तर ध्रुव अँड साऊथ पोल इज कॉल्ड एज दक्षिण ध्रुव. ओके, एन इज द नॉर्थ पोल ऑफ द अर्थ अँड एस इज द साऊथ पोल. ओके, ना एन इज द नॉर्थ पोल, दॅट इज उत्तर ध्रुव, अँड एस इज द साऊथ पोल, दॅट इज दक्षिण ध्रुव. ओके, अंडरस्टूड टिल हियर? येस, डू यू अंडरस्टूड रोटेशन ऑफ अर्थ और रोटेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट? ओके, इन द रोटेशन ऑफ अर्थ, अर्थ रिवॉल्व्स अराउंड अ इमॅजिनरी लाईन. ओके, अर्थ रोटेट्स अराउंड अ इमॅजिनरी लाईन विच इज कॉल्ड एज ऍक्सिस.
If circle were drawn around the surface of the earth exactly between the north and south pole, it would divide the earth into two equal parts. बघा, आपण जर या नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्यावर पृथ्वीच्या एका पृष्ठभागावर एक सर्कल काढला आणि त्यामुळे काय होईल, पृथ्वीचे दोन समान भाग होतील, बरोबर. दिस इमॅजिनरी सर्कल इज कॉल्ड द इक्वेटर. पहा इथे बघा, तुम्हाला ही एन आणि एस लाईन दिसते, सगळ्यांना इन्क्लाइंड लाईन दिसते, बरोबर. तर आपण हा ग्लोब आहे, तुम्हाला ग्लोबची समोरची बाजू दिसते, मागची बाजू नाही दिसत. तुम्ही ओरिजिनल ग्लोब बघितलाय का कोणी स्कूल मध्ये असतो आपल्या? हॅव यू सीन दॅट ओरिजिनल ग्लोब? येस येस एनीवन? ओके, सो यू ऑल नो ग्लोब कसा असतो. तुमच्या बॉल्सच्या शेपचा असतो सेम, बरोबर. बॉलची माग पुढची बाजू आपल्याला दिसते, मागची बाजू दिसते, तसाच ग्लोब असतो. मग जर तुम्ही तुमच्या बॉलला सर्कल काढलाय असं इमॅजिन करा, तसंच जर ग्लोबला सर्कल काढला तर त्यामुळे काय होणार आहे, अर्थचे दोन भाग होणार आहेत, पृथ्वीचे दोन भाग होणार आहेत. आणि ते भाग करणाऱ्या त्या सर्कलला आपण काय म्हणायचं आहे, इक्वेटर. ओके, इक्वेटर. त्या सर्कलला इक्वेटर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला विषुववृत्त असं म्हणतो. ओके, दिस इमॅजिनरी सर्कल इज कॉल्ड द इक्वेटर. द टू इक्वल पार्ट इट मेक्स ऑफ द अर्थ आर कॉल्ड द नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड द साऊदर्न हेमिस्फिअर रिस्पेक्टिवली. बघा, मग त्या सर्कलमुळे काय झालं, पृथ्वीचे दोन भाग झाले. मग त्या दोन भागांना सुद्धा नावं दिली गेलेली आहेत. जो वरचा भाग आहे त्याला म्हटलं गेलं आहे नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्ध, आणि जो अर्धा खालचा भाग आहे त्याला म्हणतात साऊदर्न हेमिस्फिअर, दॅट इज दक्षिण गोलार्ध. ओके, अंडरस्टूड? येस, ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज इक्वेटर, व्हॉट इज नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड साऊदर्न हेमिस्फिअर? येस, ओके. ओके, नाव सी, नाव दे हॅव गिवन यू अगेन वन ऍक्टिव्हिटी. सी, स्टँड अ कॅन्डल इन द मिडल ऑफ अ लार्ज टेबल. स्टँड अ कॅन्डल इन द मिडल ऑफ अ लार्ज टेबल. एका मोठ्या टेबलावर मधोमध एका भागी मधल्या भागी एक मेणबत्ती ठेवायची आहे. ओके, ड्रॉ अ बिग सर्कल अराउंड द कॅन्डल. आणि त्या मेणबत्ती भोवती एक मोठं सर्कल, मोठं वर्तुळ ड्रॉ करायचं आहे. प्लेस अ ग्लोब एट एनी पॉइंट ऑन दिस सर्कल, लाईट द कॅन्डल. सी दॅट इट इज डार्क इन दी रूम, सपोज दॅट द कॅन्डल इज द सन. बघा, तुम्ही हे ऍक्टिव्हिटी लगेच तुम्हाला समजून येईल. बघा, त्या सर्कलमध्ये एका साईडला काय ठेवायचं आहे, ग्लोब, आपला पृथ्वी गोल ठेवायचा आहे. बघा, इथे इमेज दाखवलेली आहे, त्यावरून तुम्हाला समजेल. ओके, आणि मेणबत्ती पेटवायची आहे, आणि ज्या रूममध्ये आपण हा प्रयोग करतोय तिथे पूर्णपणे अंधार करायचा आहे. मग ही मेणबत्ती तुमचा सन आहे, सूर्य आहे असं समजायचं आहे. मग काय होणार बघा, ऑब्झर्व विच पार्ट ऑफ द ग्लोब गेट्स द सनलाइट अँड विच वन डज नॉट. येस, जेव्हा तुम्ही हे मॉडेल बनवणार तेव्हा पृथ्वीचा जो भाग मेणबत्तीच्या समोर आहे तो उजेडात असणार आणि मागच्या भागावर अंधार पडणार, राईट? येस, टेल मी इज इट राईट. द वेल लिट पार्ट ऑफ द ग्लोब शोज डे, म्हणजे ज्या भागावर उजेड पडला आहे तो भाग म्हणजे दिवस. ओके, येस, राईट. ओके, नाव लुकिंग ऍट द ग्लोब फ्रॉम द डिरेक्शन ऑफ द नॉर्थ पोल, टर्न इट अँटी क्लॉकवाईज. बघा, मग पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून बघायचं आहे आपल्याला, नॉर्थ पोल कडून बघायचं आहे म्हणजे वरतून, आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने परत तो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. मग काय होणार बघा, दिस इज हाऊ द अर्थ रोटेट्स. अशाच प्रकारे आपली पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते. ओके, दॅट इज इट रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. As the earth rotates, its different parts come into light of the sun one after the other and turn away from it also in the same order. बघा, मग ज्या प्रकारे पृथ्वी फिरते त्या प्रकारे काय होतं, तिचा अर्धा भाग उजेडात येतो आणि अर्धा भाग अंधारात जातो, बरोबर. मग ज्या भागावर उजेड पडतो तिथे दिवस असतो आणि पृथ्वीच्या ज्या भागावर उजेड पडत नाही तिथे रात्र असते असं आपण म्हणतो. ओके, अंडरस्टूड? येस, सी,
बघा ही हे ग्लोब म्हणजेच आपली अर्थ आहे. अर्थचं मॉडेलच ग्लोब आहे, राईट. मग हा ग्लोब जर आपण फिरवला, मेणबत्तीला आपण सन म्हणून यूज केलं, तर त्या मेणबत्तीचा उजेड पडणारा भाग हा काय असणार आहे? दिवस असणार आहे. आणि जिथे उजेड पडत नाही तो भाग असणार आहे रात्र. ओके. आफ्टर वन सनराइज नोट वेन द नेक्स्ट वन ऑकर्स ऍट द बिंदी. यू विल सी दॅट दिस हॅपन्स वेन द अर्थ कम्प्लीट्स वन रोटेशन. सॉरी सॉरी, दिस इज फॉर अनादर ऍक्टिव्हिटी. ओके, सनसेट अँड सनराइज. ओके, सो वी विल स्टॉप ओवर हिअर फॉर फिफ्थ स्टँडर्ड. यू हॅव टू आन्सर वॉट इज इक्वेटर. चला नोट डाऊन करा क्वेश्चन्स पटकन. फिफ्थ स्टँडर्ड आता शिकवलेलं सगळं समजलंय का? सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट, यू ऑल हॅव अंडरस्टूड व्हॉट आय टॉट जस्ट नाव? येस. ओके, सो राईट डाऊन क्वेश्चन्स, राईट डाऊन क्वेश्चन्स फास्ट. मी काही क्वेश्चन सांगते 2-3 आणि देन यू हॅव टू टेल मी वॉट यू हॅव रिटन. ओके, आफ्टर कम्प्लिटिंग आय विल आस्क इच अँड एव्हरी स्टुडंट. ओके, सी वॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन इज वॉट इज इक्वेटर, राईट? वॉट इज इक्वेटर? ओके, आय विल शो यू. येस, युअर फर्स्ट क्वेश्चन इज वॉट इज इक्वेटर. येस, देन वॉट इज रोटेशन? वॉट इज रोटेशन? येस, अनादर वन इज वॉट इज ऍक्सिस ऑफ रोटेशन? येस, वॉट इज ऍक्सिस ऑफ रोटेशन? येस, नोटेड ऑल ऑफ यू. वॉट इज इक्वेटर, वॉट इज रोटेशन अँड वॉट इज ऍक्सिस ऑफ रोटेशन? अँड द नेक्स्ट टू आर वॉट इज नॉर्दर्न हेमिस्फिअर? येस, ओके. And the other one is what is southern hemisphere? Yes, fifth standard. Note down these all fast and after completed the question, please let me know. Okay. So I have to move for sixth standard and you can write these answers. Yes, fifth standard, write these questions very fast. And please let me know if you have completed. Okay, noted, fifth standard. What is equator? What is rotation? Then what is axis of rotation? Okay. Then what is northern hemisphere and what is southern hemisphere? Okay. Done. Sahil, Aniket, Tanmay, Sachi, have you done writing? Completed? Okay, Tanmay is completed. Okay, what about others? Okay. Okay, yes, yes, good. So now you can proceed for answers. Yes, okay. Now sixth standard student, this is for you. Pramita and Antara, laksha dyaycha aahe ithe. Read kela ka lesson? Read kela Pramita? Yes, tell me. Okay, कॅन यू टेल मी वॉट दे हॅव टोल्ड यू इन दिस लेसन? काय सांगितलेलं आहे आपल्याला? थोडं 2-3 लाईन्स मध्ये मला सांगशील का तू काय वाचलं? येस, विल यू? येस प्रमिता, विल यू टेल मी? ओके,
व्हाट अबाउट अंतरा? अंतरा तू सांगणार का मला 2-3 लाइन्स मध्ये तू काय वाचलं आता धड्यामध्ये? ओके, सो वी विल स्टार्ट अवर लेसन नंबर 2 इज द लिविंग वर्ल्ड. ओके, द लिविंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. येस, बघा इथे काय सांगितलं आहे, लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर से वेदर दे आर लिविंग और नॉन लिविंग. ओके, बघा इथे चित्र दिलेलं आहे तुम्हाला, त्यातील जे 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 काही गोष्टी दिसत आहे त्यांची यादी बनवायची आहे आणि त्या गोष्टी सजीव आहेत की निर्जीव आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके प्रमिता, यू स्टार्ट युअर माइक, पुट ऑन युअर माइक अँड टेल मी टू थिंग्स, टू थिंग्स अँड टेल मी वेदर दे आर लिविंग और नॉन लिविंग. एनी टू. द क्लाउड येस येस अँड द डॉग इज लिविंग थिंग. ओके, यू कॅन पुट ऑफ. देन अंतरा, अंतरा माईक ऑन कर आणि सांग मला यातील कोणत्याही दोन गोष्टींची नावं आणि त्या सजीव आहेत की निर्जीव आहेत ते सांग. झाड हा सजीव अजून कोणतीही वस्तू, एवढ्या वस्तू आहेत त्यामध्ये काहीही सांगा. सजीव ओके, माइक ऑफ कर. येस, सी त्या पिक्चर मध्ये काय काय दाखवलेलं आहे, ट्री, ट्री इज लिविंग सजीव. ओके, देन कोंबडी, तिची पिल्ल, एक डॉग आहे, देन अ गर्ल, अ बॉय, ऑल आर लिविंग म्हणजे सजीव. देन बॉल, बकेट, हाऊस, थिंग्स इन द हाऊस, फॅन, लॅम्प. ओके, ऑल आर नॉन लिविंग म्हणजेच निर्जीव. ओके, सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग लिविंग थिंग्स, वॉट आर लिविंग थिंग्स. ओके, हाऊ वी कॅन आयडेंटिफाय दॅट द गिवन थिंग इज लिविंग और नॉन लिविंग, म्हणजे सजीवांची लक्षणे, जे सजीव आहेत ती कोणकोणती लक्षणे दाखवतात, जे सजीव वस्तू आहेत त्या कोणकोणती लक्षणे दाखवतात ते आपण बघणार आहोत. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग थिंग्स म्हणजे सजीवांची लक्षणे. देर आर मेनी काइंड ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस, दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. बघा आपल्या आजूबाजूला, आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात आणि त्यामधले त्या वनस्पतींमध्ये प्राण्यांमध्ये काही बाबतीत ते सारखे दिसतात, साम्य असते, तर काही बाबतीत डिफरन्स म्हणजेच एकमेकांमध्ये भेद दिसून येतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा असतात. एट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर्स वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. पण अशा काही गोष्टी आहेत की अशा ठराविक वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामुळे आपण समजू शकतो की ह्या काय आहेत, सजीव वस्तू आहेत, दे ऑल आर लिव्हिंग थिंग्स. दीज फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स, सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, लेट अस स्टडी दीज कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, मग काही काही सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखू शकतो, सांगू शकतो, बरोबर. पण निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्य आढळून येत नाहीत. ही वैशिष्ट्य म्हणजे काय आहेत, सजीवांची लक्षणे, दे आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, सजीवांची लक्षणे आहेत आणि याच लक्षणांचा अभ्यास आपल्याला या लेसन मध्ये करायचा आहे. ओके ओके, सो फर्स्ट इज, कॅन यू टेल व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट्स इन अ पिक्चर. बघा इथे तुम्हाला चित्र दिसत आहे का, मग या चित्राच्या या चित्रामध्ये पिल्ले, मग ती माणसाची असू देत, कुत्र्याची असू देत किंवा झाडाची असू देत, भरपूर दिलेले आहेत तुम्हाला बघा तिथे, आणि प्रौढ व्यक्ती. ओके, प्रौढ गोष्टी, झाड, कुत्रा किंवा माणूस, यामधील फरक सांगायचा आहे मला. काय काय फरक आहे, कोण सांगणार? येस प्रमिता, अंतरा, कोण सांगणार काय फरक आहे यामध्ये, काय काय दिसतंय तुम्हाला? येस अंतरा. यस मॅम.
मैम थी पहले छोटी दाखोते, हाँ मग मोटी, मत आंख मोटी, यस मग गुड। मतारी म्हणजेच दाखोते. म्हणजेच काय होता है, त्यामध्ये काय होता है, वाढ होता है। ओके त्यामध्ये काय होता है, वाढ होता है। गुड माइक ऑफ आजची करायचं। कुत्र्याची तो हाँ हाँ सध्या तो पण एक छोटासा पिल्ला होता, मग त्याच्या अजून मोठा झाला, आणि मग त्याच्या अजून मोठा झाला. येस व्हेरी गुड। म्हणजेच यामध्ये काय दाखवलेलं आहे, डिफरन्स काय आहे यामध्ये, फक्त सजीवांची वाढ दाखवलेली आहे। प्रमिता देर इज नथिंग टू अंडरस्टँड लाइक दिस, ओके दे हॅव जस्ट शोन अ ग्रोथ पिरियड। डिफरन्स आहे, फर्स्ट इमेज मध्ये लहान आहेत, त्यानंतर थोडे मोठे दाखवले आहेत, त्यानंतर त्यांच्यात वाढ झालेली आहे, आणि नंतर ते ओल्ड म्हातारे झालेले आहेत। ओके सी ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स, अ बेबी ग्रोज अप टू बिकम एन अडल्ट पर्सन, वुमन और मॅन। बरोबर, बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होतं। ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ। बरोबर, मग या वाढीच्या काळात काय काय होतं, बेबीच्या बॉडीमध्ये काय काय फरक होतो, उंची, वजन, ताकद या गोष्टींमध्ये वाढ होत असते। येस इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट इन अ सर्टन पिरियड। मग जसा जसं माणसांमध्ये होतं तसं प्राण्यांची देखील वाढ होत असते, ते सुद्धा लहानापासून प्रौढ होण्यासाठी त्यांचा ठराविक कालावधी लागतो, त्यांना सुद्धा ठराविक कालावधी लागतो। जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years फॉर देअर ग्रोथ। मानवाच्या या वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्षांचा कालावधी लागतो। ओके फाइंड आउट हाउ इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन्स काउज अँड डॉग्स टू ग्रो इन टू अडल्ट। मग आता तुम्हाला काय करायचं आहे, यू विल गुगल और वॉट एवर, तुम्ही एक गोष्टीचा आन्सर मला शोधून दाखवायचा आहे। कोंबडी, गाय आणि कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यासाठी किती कालावधी लागतो। ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्ही या दोघींनी पण मला याचा आन्सर सांगायचं आहे। येस नाउ हिअर इज वन ऍक्टिव्हिटी, एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ग्रोथशीच रिलेटेड। ओके तुमच्या वाढीशी रिलेटेड, सजीवांचं एक लक्षण आहे वाढ। येस वन कॅरेक्टरिस्टिक्स इज देअर ग्रोथ, आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। सी टाय अ थ्रेड टू द टीप ऑफ अ पॉटेड सॅपलिंग, कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाईट टू अ पेग और नेल अबाव द प्लांट। व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days? बघा इथे कुंडीमध्ये रोपं लावलेलं दिसत आहे, या कुंडीमध्ये लावलेल्या रोपट्याच्या टोकाशी काय करायचं आहे, धागा बांधायचा आहे, आणि तो सरळ एका खुंटीला किंवा खिळ्याला टांगून ठेवायचा आहे। ओके ताणून बांधायचा आहे एकदम। मग 10-15 दिवसांनी आपण त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, आपल्याला काय दिसेल, व्हॉट टेल्स अस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर। मग आपल्याला याच्यामुळे काय दिसेल की 10-15 दिवसांनी काय झालेलं आहे, तो दोरा आहे तो लूज पडलेला आहे, कारण झाडाची वाढ झालेली आहे। ओके प्लांट हॅज गॉट टॉलर। इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द वेट अँड हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रो। ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस वाईल अदर्स डू नॉट। मग सर्व वनस्पतींमध्ये काय होतं, खोडाची जाडी आणि उंची ही वाढत असते। स्टेम म्हणजे झाडाचा खोड, ह्याचीच वाढ होत असते। ओके आणि वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काही वनस्पतींना फांद्या फुटत नाही। दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड। बघा सगळ्या सजीव वस्तूंची वाढ होते, तरीही प्राण्यांची वाढ ही ठराविक काळापर्यंतच होत असते। जसं माणसांमध्ये उंची ही 18 ते 21 वर्षापर्यंतच वाढते। ओके प्लांट्स ऑन दी अदर हँड ग्रो एज लॉन्ग एज दे लिव, पण झाडांच्या बाबतीत तसं नसतं, वनस्पतींची वाढ ही त्या वनस्पती जिवंत असेपर्यंत होतच असते। द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी, विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ बॉडी। मग सजीव, कोणतीही सजीव वस्तू असली, कोणतीही लिव्हिंग थिंग असली, तर त्यांची वाढ ही शरीराच्या आतल्या अंतर्भागातून होत असते, म्हणूनच शरीराच्या सर्व भागांची वाढ ही होत असते। ओके दॅट मीन्स ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट ऑफ द बॉडी। ओके सी ग्रोथ इन बनियन अँड कोकोनट ट्रीज, तुम्हाला दाखवलेला आहे बघा।
कशा प्रकारे वडाचं आणि नारळाचं झाड वाढत आहे. येस, फर्स्ट पिक्चर मध्ये काय आहे, एक सॅपलिंग आहे फक्त, त्याच्यानंतर छोटे झुडूप तयार झालेले आहेत, त्याच्यानंतर मोठे ट्री तयार झालेले आहेत. ओके, अंडरस्टूड अबाउट ग्रोथ, सॉरी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग ग्रोथ, हॅव यू अंडरस्टूड? ओके, वाढ, वाढ हे सजीवांमधील एक लक्षण आहे, समजलंय का? ओके, वी विल सी द नेक्स्ट वन. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बनियन अँड पीपल अँड दॅट ऑफ द बॅम्बू, कोकोनट अँड टॉडी पाम? बघा, तुम्ही पाहिलं असेल आंब्याचं झाड, वडाचं झाड आणि अजून पिंपळाचं झाड. ओके, या झाडांच्या वाढीपेक्षा या झाडांची वाढ आणि बांबू, नारळ आणि ताड या झाडांच्या वाढीमध्ये तुम्हाला काही फरक आढळतो का? सांगा मला. आंबा, मँगो, वड आणि पिंपळ ही झाडं, आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये बांबू, कोकोनट आणि टॉडी, ओके, म्हणजे आपलं ताडगोळ्यांचं झाड, यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक आढळतो का? येस अंतरा. यस मॅम. मॅम, आंब्याचा झाड असतो तो उंच असतो, आणि जो वाडाचा झाड असतो त्याला पारंब्या असतात. ओके, माइक ऑफ कर अंतरा. सी, बघा काय सांगितलं आहे तुम्हाला, या झाडांच्या वाढीमध्ये काय फरक होतो. बघा, मोस्टली मँगो, बनियन अँड पीपल या झाडांना तुम्ही बघितलं तर फांद्या खूप प्रमाणात असतात, म्हणजे त्यांची वाढ होताना त्यांच्या फांद्या देखील वाढत असतात, पण कम्पेअर टू बांबू, कोकोनट अँड टॉडी ते उंचच वाढतात, त्यांच्या जास्त प्रमाणात फांद्या वाढत नाही, राईट? ते उंच उंच वाढत जातात. ओके, आणि ही झाडे गोलाकार आकारात वाढत जातात, त्यांना जास्त फांद्या फुटतात. येस, नेक्स्ट इज फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. आता ग्रोथ इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. येस, वाढ, वाढ हे सजीवांचं खूप मोठं लक्षण आहे, महत्वाचं लक्षण आहे, पण त्या वाढीसाठी अन्नाची गरज असते. फूड इज इम्पॉर्टंट, राईट? प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट, राईट? वनस्पती सूर्यप्रकाशात त्यांचं स्वतःचं अन्न बनवत असतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट इन द एअर. मग वनस्पती स्वतःचं अन्न कशा प्रकारे बनवतात? जमिनीतील पाणी, काही न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वे आणि हवेत असणारा कार्बन डायऑक्साइड यांचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात. देन दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्स ऑफ प्लांट. मग ही जी गोष्ट आहे जिला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं, प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं या क्रियेला, ही क्रिया मुख्यतः झाडांच्या पानांवर होत असते. ओके, इन द लीव्स. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लीव्स. मग सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये, सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वात किंवा सूर्यप्रकाशाच्या मदतीने ही क्रिया घडत असते, पण त्याला इम्पॉर्टंट कोण आहे, जास्त इम्पॉर्टन्स कशाला आहे? क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य, पानांना जो हरा हिरवा रंग असतो तो हरितद्रव्यामुळे असतो. ओके, क्लोरोफिलमुळे असतो, आणि ते क्लोरोफिलच अन्न बनवण्यासाठी मदत करत असतं. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस, आणि याच अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. मग आणि फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकत असतात. प्लांट्स अपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू क्लोरोफिल इन दे. मग मुख्यतः वनस्पती आपल्याला हिरव्या रंगाच्या आढळतात, कारण त्यामध्ये क्लोरोफिल म्हणजे एक हरितद्रव्य असतं, क्लोरोफिल नावाचं हरितद्रव्य असतं. ओके, सी, ॲनिमल्स हावेवर डू नॉट हॅव क्लोरोफिल, दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. पण ॲनिमल्स मध्ये क्लोरोफिल नसतं, आपण हिरव्या रंगाचे आहोत का? नो, अँड दॅट्स वाय वी कॅनॉट प्रोड्यूस अवर ओन फूड, म्हणून आपण स्वतःचं अन्न बनवू शकत नाही. दे सर्च फॉर फूड. ॲनिमल्स काय करतात, प्राणी काय करतात, अन्नाचा शोध घेत राहतात.
animals such as goats, sheep, horses eat grass, while wild animals such as tiger and lions meet their need for food by hunting other animals which lives on plant. Okay? मग शेळी, मेंढी, घोडा यांसारखे प्राणी काय करतात, गवत खाऊन स्वतःची भूक भागवतात. तर वाघ आणि सिंह यांसारखे जंगली प्राणी काय करतात, जे प्राणी वनस्पती खाऊन स्वतःची भूक भागवतात त्या प्राण्यांची शिकार करतात आणि त्यांना खाऊन स्वतःची भूक भागवतात. ओके, येस, हा पॉइंट क्लिअर झाला आहे का? फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. ओके, सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. हा पॉइंट क्लिअर झाला आहे का? ओके, येस. सो नाव सिक्स स्टँडर्ड स्टुडंट, यू विल राईट व्हॉट इज फोटोसिंथेसिस. तुम्ही लिहायचं आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे काय. ओके, यू विल राईट व्हॉट इज फोटोसिंथेसिस. येस, व्हॉट इज फोटोसिंथेसिस? प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? ओके, राईट फास्ट. येस, फिफ्थ स्टँडर्ड, हॅव यू कम्प्लिटेड रायटिंग? ओके, अनिकेत, टेल मी व्हॉट इज रोटेशन? Rotation and the imaginary line around which it rotation is called the axis of. No, I am asking what is rotation. Axis of rotation नाही, मला rotation म्हणजे काय ते सांग आधी. Yes, Tanmay. The turning of an object around itself is called rotation. Okay, good. Yes, you can put up. Now, Aniket, tell me what is axis of rotation? The earth rotation with its axis inclined like is the line NS. In the picture shows the earth its axis. No, axis of rotation म्हणजे काय मी सांगितलं ना तुम्हाला, अ इमॅजिनरी लाईन. ओके, अ इमॅजिनरी लाईन अराउंड विच अर्थ रोटेट्स ऑर अन ऑब्जेक्ट रोटेट्स. एखादी इमॅजिनरी लाईन जिच्या भोवती ऑब्जेक्ट फिरत असतो, बघ, द इमॅजिनरी लाईन अराउंड विच इट रोटेट्स इट्स कॉल्ड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, येस, अंतरा, डू यू हॅव एनी डाऊट? मॅम, तुम्ही जो आता चार्ट बुक मेजर बोर्ड जो लिहिला तो परत सांग ना. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय लिहायचं आहे फक्त? बुक आहे ना तुझ्याकडे? यस टीचर. ओके, त्यामध्ये प्रकाश संश्लेषण बघून दे. ओके, येस, फॉर येस. नाव व्हॉट इज इक्वेटर? येस एनीवन, व्हॉट इज इक्वेटर? ओके, एनीवन विल टेल मी व्हॉट इज इक्वेटर? येस अनिकेत. इफ अ सर्कल वेअर draw around the surface of the earth exactly in between the north and south poles, it will divide the earth into two equal parts. This imaginary circle is called the equator. Okay, very good. Okay, all of you have written the question answers. Whatever I told you just now, what about Sahil? Have you wrote whatever I told you just now? Okay, so now Pramita, will you tell me what is photosynthesis? Yes, ma'am. Yes, tell. Photosynthesis is the process by which plants prepare their own foods using carbon dioxide
and water in the presence of sunlight. Okay, good. Okay, so everyone has understood whatever I taught today? Yes, whatever we have learned till now, everyone has understood? Please let me know in the chat box. Okay, so we are going to stop over here. Your homework will be uploaded on the Google Classrooms. Okay, otherwise, whoever not accepted the invitations, I will upload it on the WhatsApp group also. Okay? Yes, Pramita, do you have any doubt? Ma'am, yes. First lesson to questions. मला नाही मिळाले. I didn't get you. So you want me to upload the questions, right? Yes? Yes, ma'am. You want me to upload the questions on the same, right? Yes. Okay, I will. Okay, so now you all can leave the class. Bye-bye, everyone. Bye-bye, miss. Bye. Ma'am. Yes? मॅम आता जे म्हणजे आर्ट बाय टीचर बाय बाय.